आपण इथे MPSC लायब्ररीच्या खाली आलेलो आहेत. तिथे काही विद्यार्थी मला दिसत आहेत, आपण त्यांना काही क्वेश्चन विचारूया जे की आपल्या MPSC अभ्यासाशी रिलेटेड असतील. मित्रांनो, तुम्ही MPSC करताय की UPSC करताय? सर काही जण यातील MPSC करतात, काही जण UPSC करताय. तर आपलं चॅनल आहे MPSC स्टोरीज नावाचं, त्याच्यावरती आपण काही क्वेश्चन आन्सर्स आणि काही MPSC विद्यार्थ्यांच्या रिअल लाईफ स्टोरीज घेतो. तर मी तुम्हाला काही MPSC अभ्यासातले क्वेश्चन विचारेल, चालेल? येस, नो प्रॉब्लेम. येस. तर माझा सर पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? सध्या भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या आहेत. भारताच्या राष्ट्रपतींचे मागच्या वर्षी जे इलेक्शन झाले ते इलेक्शन किती नंबरचे होते? इलेक्शन सर 16 होतं आय थिंक. येस. आणि आपल्या MPSC भारताचे राष्ट्रपती कोण असा प्रश्न आता बहुधा येत नाही, कारण हा एकदम सोपा क्वेश्चन झाला आणि तो सर्वच विद्यार्थ्यांना जमेल. आता MPSC असे क्वेश्चन विचारतात की राष्ट्रपतीचे इलेक्शन किती होतं, आणि सर मला सांगा राष्ट्रपतीचा नंबर किती होता? सर हे 15 इलेक्शन होतं आणि व्यक्ती म्हणून पण त्या 15 आहेत, कारण राजेंद्र प्रसाद हे 2 वेळेस राष्ट्रपती झालेले. तर इलेक्शन 16 होय आणि व्यक्ती म्हणून 15 आहेत त्या. ओके. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रपतींचे इलेक्शन मागच्या वर्षी कधी झाले? सर 18 जुलै 2022 झाले वाटतं. ओके. तुम्हाला एकदम तारखे सहित माहीत कसं काय? सर मी आजच करंट अफेअर्स वाचत होतो. ओके ओके. सर सर पुढचा क्वेश्चन माझा असा आहे तुम्हाला की राष्ट्रपती संदर्भात जे आपले आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल्स कोणकोणते आहेत, किंवा राष्ट्रपतीचे शपथचे आर्टिकल आहेत ते किती नंबर आहे? सर आर्टिकल 60 आय थिंक होत त्या संदर्भात आहे. आणि आर्टिकल 61 इम्पीचमेंट, राष्ट्रपतीचा इम्पीचमेंट संदर्भात आर्टिकल 61 आहे. आर्टिकल 61 जे आहे ते राष्ट्रपतीचा महाभियोग म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये इम्पीचमेंट म्हणतात. सर माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला की सर्वात तरुण राष्ट्रपती कोण आहेत भारताचे? सध्याच्या ज्या राष्ट्रपती आहेत ना त्याच आपल्या सगळ्यात तरुण राष्ट्रपती आतापर्यंतच्या आहेत. ओके. द्रौपदी मुर्मूच. द्रौपदी मुर्मू याच आपल्या भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती झालेले आहेत. तर पुढचा प्रश्न आहे सर माझा, राष्ट्रपतीचे इलेक्शन कोण कंडक्ट करतं? सर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि लोकसभा, राज्यसभा आणि स्टेट असेंब्लीज या सगळ्यांचे इलेक्शन कंडक्ट करतं. तुम्ही चांगल्याच क्वेश्चनचे आन्सर करताय. तर तुम्ही काय अनुभव आहे का तुम्हाला MPSC याच्या अगोदरचा? सर मी MPSC 2-3 मेन्स दिल्यात, एक इंटरव्ह्यू दिला आहे आणि UPSC एकदा मेन्स दिली आहे, त्यामुळे हे इझी क्वेश्चन वाटत आहेत. ओके. हे सर्वांसाठी खूप इझी क्वेश्चन झालेत. आपण सर्वांसाठी एक शेवटी टेकी क्वेश्चन ठेवूया जो की त्यांच्या UPSC लेवलचा असेल. सर माझा पुढचा क्वेश्चन आहे की राष्ट्रपतीचे इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये मतदान कोण करत असतं? सर इलेक्टेड मेंबर्स ऑफ द लोकसभा आणि राज्यसभा आणि इलेक्टेड मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज हे फक्त मतदान करतात त्यामध्ये. यामध्ये मग विधान परिषदेचे एक करत नाहीत आणि नॉमिनेटेड मेंबर बोथ ऑफ लोकसभा आणि राज्यसभा करत नाहीत. बारीक. आणि लोकसभेत नॉमिनेटेड मेंबर कोण असतात? लोकसभेत सर आत्ता बंद झालं, पण यापूर्वी अँग्लो इंडियन्स समाजाचे 2 प्रतिनिधी लोकसभेत नॉमिनेटेड व्हायचे. असं पुढचा क्वेश्चन आहे माझा की राष्ट्रपती किती जणांची राज्यसभेवर, तुम्ही आता बोलले त्याच्यानुसार राष्ट्रपती किती जणांची राज्यसभेवर नियुक्ती करतो? 12 जणांची सर. आणि ते आय थिंक आर्ट, सोशल सर्व्हिस आणि लिटरेचर आय थिंक. ओके. बरोबर आहे सर तुमचं. सर मला विचारायचं आहे जे आपले इमर्जन्सी होते इंदिरा गांधींच्या काळात, तर इमर्जन्सीमध्ये आपले राष्ट्रपती कोण होते? सर हा तर राज्यसभा मेन्सला प्रश्न आला होता आय थिंक 2022. फखरुद्दीन अली अहमद हे राष्ट्रपती होते इमर्जन्सीच्या वेळेस. हा आत्ता राज्यसभा मेन्स 2022 क्वेश्चन आहे ज्याचा सरांनी बरोबर आन्सर दिलेलं. सर पुढचा प्रश्न आहे माझा असा की राष्ट्रपतीलाच अजून आपण काय काय म्हणतो बाबा? सर प्रथम नागरिक असतात इंडियाचे ते, डिफेन्स सर्व्हिसेसचे आपल्या म्हणजे तिन्ही दलाचे प्रमुख असतात आणि डी ज्यूर हेड असं पण म्हणतात त्यांना. ओके. म्हणजे डी फॅक्टो हेड आपले प्राईम मिनिस्टर आहेत आणि डी ज्यूर म्हणजे नॉमिनल हेड जे आहेत ते राष्ट्रपती आहेत. सर तुमच्यासाठी मला आता एकदम अनालिटिकल क्वेश्चन आहे की तुम्ही म्हणलात की UPSC विद्यार्थी आहात, तर सर माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की राष्ट्रपतीचे इलेक्शन, राष्ट्रपती इलेक्शन तुम्ही सांगितलं कोण कोण त्यांना वोटर असतात, तर मला सांगा की सामान्य मतदार किंवा सामान्य नागरिक जे आहेत ते या इलेक्शनला का मतदान करत नाहीत, आणि राष्ट्रपती आपण डायरेक्ट का निवडून देत नाही जसं की अमेरिकेमध्ये दिला जातो? येस सर, याबद्दल ना आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये पण खूप डिबेट झाली होती की आपला प्रेसिडेन्शियल फॉर्म चूज करायचा की पार्लिमेंटरी फॉर्म चूज करायचा. आणि सर आत्ता सध्या प्राईम मिनिस्टर जसे निवडून देत आहेत ना त्याचप्रकारे जर राष्ट्रपती निवडून दिले तर मग पॅरलल ऑथॉरिटी तयार होऊ शकते
आणि मग त्या डिसिजन मेकिंगला अडचणी निर्माण होऊ शकतात, कारण दोन्हीचा पण कन्सेन्सस झाला पाहिजे त्यामध्ये. तर मग आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने काय केलं की आपण ब्रिटिश पद्धतीशी म्हणजे हे झालो होतो, म्हणजे फॅमिलियर झालो होतो, त्यामुळे त्यांनी ते एक म्हणजे यातील काही मुद्दे होते की आपण त्या सिस्टीमसोबत फॅमिलियरिटी असणं. दुसरं असं की जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे सर, प्रेसिडेन्शियल सिस्टीममध्ये डेडलॉक होतो अमेरिकेमध्ये, कारण एक्झिक्युटिव्ह सगळे ते प्रेसिडेंटने अपॉइंट केले असतात आणि ते काही काँग्रेसला तिथल्या जबाबदार नसतात. तर आपण इथे कसं आहे की पार्लमेंटला ते जबाबदार असतात आणि इंडियासारख्या कंट्रीला तोच फॉर्म सुटेबल होता, म्हणून त्यांनी प्राईम मिनिस्टर हा पार्लमेंटरी गव्हर्नमेंटमध्ये ठेवला आणि मग ते राष्ट्रपतीला ती सेम प्रोसिजर पॅरल ऑथॉरिटी तयार होऊ नये म्हणून लागू केली नाही. ओके, सरांनी आपल्या हर क्वेश्चनचं आन्सर दिलेलं आहे. तर सरांना एक चेरी ऑन द टॉप म्हणण्यासारखे क्वेश्चन विचारतो, की सिम्पल आहे तुमच्यासाठी, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तर मला सांगा, राष्ट्रपतीने इलेक्शनची प्रोसिजर तुम्ही आता एक्सप्लेन केली, ती आपण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? सर, आयरिश कॉन्स्टिट्यूशन मधून घेतली आपण ती. ओके, सर अनुभवी आहेतच आणि सरांनी आपल्या सर्व क्वेश्चनचे जवळपास म्हणजे सर्व क्वेश्चनचे बरोबर आन्सर दिलेले आहेत. सर धन्यवाद तुमचं. थँक्यू. सर चांदीचं नाणं दिलं नाही तुम्ही? चांदीचं नाणं देण्यासाठी आपलं चालतं बोलतं नाही आहे. आपलं आहे एमपीएससी स्टोरीज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर तुम्ही सांगा एकदम. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.